केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये वाहतूकदारांनी गेली 2 दिवस झाले संप केला होता आणि याचा परिणाम आहे तो कालपासूनच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जाणवू लागलेला होता. काल जर आपण पाहिलं तर साधारण आवक ही 100 ते 150 गाड्यांनी घटलेली होती आणि तीच परिस्थिती आजही कायम आहे. या ठिकाणी आजही 500 ते 1500 गाड्या आलेल्या आहेत. नेहमी जर आपण पाहिलं तर 650-700 गाड्यांची आवक ही नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होत असते आणि याच्यामध्ये विशेषतः आहे ते परराज्यातल्या गाड्या आहेत त्या आलेल्या नाही आहेत. त्यामुळे साहजिकच आहे दर आहे भाज्यांचा तो वाढलेला आहे. 25 ते 30% पर्यंत हा दर वाढलेला आहे. काल संध्याकाळी आहे तो हा संप मागे घेण्यात आलेला आहे. मात्र गाड्याच या ठिकाणी निघाला नसल्यामुळे आजही एपीएमसी मार्केटला आवक घटलेली आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी दादा झेंडे आहेत, घाऊक व्यापारी. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय नक्की परिणाम झालाय भाजीपाल्यावरती? भाजीपाल्यावरती जो महाराष्ट्राच्या बाहेरून येणारा माल होता, राजस्थान येथून येणारा गाजर, मध्य प्रदेश, दिल्ली येथून येणारा वाटाणा, यावरती 50% परिणाम झालेला आहे. तो माल काही बाहेरून आलेच नाही या संपामुळे आणि लोकल माल जे होते त्याच्यावरती सुद्धा 25 ते 30% परिणाम या संपाचा झालेला आहे. सध्या ज्या गाड्या आलेल्या आहेत ह्या गाड्या कुठून आलेल्या आहेत? या गाड्या आता सध्या गुजरात राज्यातून थोडा माल आलेला आहे आणि इथून पुणे, नाशिक, सोलापूर, नगर या भागातून, विशेषतः जुन्नर भागातून हा माल आलेला आहे. पालेभाजी आणि तरकारी. दरावरती काय परिणाम झालेला आहे? हा, व्यापारावरती परिणाम झालेला आहे. रेट नक्कीच वाढलेले आहेत. तरकारी भाजीपाल्यांचे रेट 50% वाढलेले आहेत आणि पालेभाजींचे रेट 25 ते 30% वाढलेले आहेत. आवकवरती याचा परिणाम झालेला आहे. नक्कीच आपण पाहतो की काल रात्री जरी हा संप उशिरा मागे घेण्यात आला असला तरी गाड्याच गावावरून निघाल्या नसल्यामुळे या ठिकाणी भाजीपाला हा कमी आलेला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.